अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची खैर नाहीच. कराड शहर डीबी एक पाऊल पुढे. एकाच अटक दोन गावठी पिस्टल जप्त. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्र शोधून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी अशा अवैध शस्त्रधारकांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या. त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार तयार करून अवैध शस्त्रधारकांची माहिती काढण्याचे शिवधनुष्य गुन्हे प्रकटीकरण शाखेने उचलले आहे. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व पोलीस अंमलदार हे कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना राज डांगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दादा पटेल राहणार वागिरी तालुका कराड हा गावठी पिस्टल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने करवडी फाटा येथे थांबून आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती बातमी डांगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार सर्व तयारीनिशी दोन पंचांना सोबत घेऊन दिनांक 23/11/2023 रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास अचानक छापा टाकून सापळा रचून करवडी फाटा येथे गिरायकाच्या प्रतीक्षेत असलेल्या इसमास तो पळून जात असताना झडप घालून ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव दादा पटेल उर्फ युसुफ दिलावर पटेल वय वर्ष 45 राहणार वागिरी तालुका कराड असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्ट मध्ये खोचलेल्या दोन गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल तसेच गुन्ह्यात वापरलेली शाईन मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला. सुमारे 2,05,000 मुद्देमाल दोन अग्निशस्त्रासह मिळून आल्याने सरकारतर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1231/2023 भारतीय शस्त्र कायदा 3/25 प्रमाणे दखल पात्र गुन्हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार करत आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जुलै 2023 पासून गत 4 महिन्याचे कालावधीत आतापर्यंत कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध 6 कारवाया कराड शहर पोलिसांनी केल्या असून 6 अवैध शस्त्र जप्त केली असून 8 आरोपी त्यांना अटक केली आहे. अशा प्रकारे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी चालू ठेवली असल्याने कराड शहर व परिसरातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढेही अवैध शस्त्रांच्या कारवायामध्ये सातत्य ठेवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी कळविले आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, चार्ज पाटण विभाग पाटण विवेक लावण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.